व्हिडिओ मध्ये आपण बघितलं प्लेन सरफेसवर नंबर ऑफ फोर्सेस किती लागले, इन्क्लाइन सरफेस असेल तर आपण थीटा कसा आला हे बघितलं. ज्यांना ज्यांना कळालं नाही त्यांनी ते परत एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तो क्लिअर होऊन जाईल. थीटा फाइंड आउट करणं गरजेचं आहे का, कारण की ऑरिझॉन्टल कॉम्पोनंट आपल्याला फाइंड आउट करायला लागतात. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्क्लाइन सरफेसमध्ये मोशन. इन्क्लाइन सरफेसमध्ये आता आपण मोशनला जाणार आहे, ठीक आहे. आता आपण जाणार आहे मोशन, पहिलं प्लेन सरफेस नंतर इन्क्लाइन सरफेस, ठीक आहे. मोशन, चल मोशन जर म्हटलं बॉडी आता मूव होणार आहे. मोशन जर म्हटलं तुमचं एक लक्षात असलं आहे, एक फोर्स तिथे इन्वॉल्व होतो. मोशन म्हटलं का एक फोर्स इन्वॉल्व होतो, कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन फोर्स, फ्रिक्शन फोर्स तो एफ एसने दाखवला जाईल. तो फॉर्म्युला असतो म्यू इंटू एन. एफ एस किती असतो? म्यू इंटू एन. त्याची डायरेक्शन लक्षात ठेवा, ऑलवेज डायरेक्टेड, ऑलवेज डायरेक्टेड टू अपोजिट टू इट्स मोशन, अपोजिट टू इट्स मोशन. मोशनच्या अपोजिट लागेल, ठीक आहे. मोशनच्या अपोजिट लागेल तुमचा फ्रिक्शनल फोर्स. चला मी काय म्हणतो व्यवस्थित बघा, हा माझा प्लेन सरफेस आहे, हा माझा काय प्लेन सरफेस आहे. इथं बॉडी आता मूव करणार आहे आपण, ठीक आहे. चला ती रेस्टची कंडिशन झाली, आता मूव करणार आहे. ही अपवर्ड डायरेक्शनला परपेंडिक्युलर टू द सरफेस कोणता फोर्स लागत असतो? तो असतो नॉर्मल. डाऊनवर्ड साईडला फोर्स लागत असतो ऑलवेज एम जी. आता मी म्हटलं बॉडी मूव करणार आहे या साईडला, मोशन त्याचा या साईडला असेल, मोशन त्याच्या या साईडला असेल तर फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. आज झाला तुमचा एफ एस, ठीक आहे. मग जर सर्कुलर जर मोशन करत असेल तर तिथं रिक्वायर्ड असतो तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स. तो कोणता कोणता फोर्स असतो तिथं? सेंट्रीफ्युगल फोर्स. जर बॉडी हे सेंटर कन्सिडर करून जर रोटेट होत असेल या पद्धतीने तर टुवर्ड द सेंट्रिक फोर्स लागत असतो त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स, आणि अवे फ्रॉम द सेंटर लागतो त्याला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. दोन्ही सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? एम यू स्क्वेअर अपॉन आर, तो असतो निगेटिव्ह. आणि हा झाला तुमचा सेंट्रिफिटल फोर्स, आणि मी आता बोलतो सेंट्रीफ्युगल फोर्स, तो असतो पॉझिटिव्ह, एम यू स्क्वेअर अपॉन आर, ठीक आहे. हा काय लागतो? ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर, हा टुवर्ड द सेंटर. आता मी काय म्हटलं टुवर्ड द सेंटर लागेल, फक्त दोघांची काय डायरेक्शन अपोजिट आहे. बेटर वे आपल्याला जेव्हा न्युमेरिकल सॉल्व करायचे आहेत तेव्हा आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडर करून इझी जाईल. का? कारण की पॉझिटिव्ह असेल. कोणता फोर्स लागेल? या डायरेक्शनला परत सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स लागेल? सेंट्रीफ्युगल फोर्स. या साईडला फोर्स लागेल का? या साईडला फोर्स लागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. चला मग एफ बी डी काढल्यानंतर आपण दोनच केस करत असतो. काय? एन इज इक्वल म्हणजे अपवर्ड इज इक्वल डाऊनवर्ड. एन इज इक्वल काय? एम जी. एन इज इक्वल काय? एम जी. आणि या साईडला फोर्स आहेत का? लेफ्ट साईडला फोर्स आहेत का? नाही. म्हणजे झिरो इज इक्वल काय? सेंट्रीपिटल फोर्स प्लस एफ एस. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? एम यू स्क्वेअर अपॉन आर. आणि एफ एस म्हणजे किती असणार आहे? म्यू इंटू एन. म्यू इंटू एन. हा एन कोणता आहे? हा नॉर्मल फोर्स आहे. मग नॉर्मल फोर्स इज इक्वल काय असतं? एम जी. मग या पद्धतीने आपण म्हणू शकतो एम यू स्क्वेअर अपॉन आर इज प्लस ऑलवेज म्यू एनची व्हॅल्यू एम जी असेल का? नाही. जेव्हा तो प्लेन सरफेसवर असेल तेव्हा एनची व्हॅल्यू का होऊन जाईल? एम जी. मग इथं वाटलंच तर लिहितो फॉर अ प्लेन सरफेस. प्लेन सरफेस असेल तर आणि तरच तर आपण काय म्हणू शकतो एन इज इक्वल टू काय? एम जी. हे झालं माझं मोशनच्या संदर्भात फ्रिक्शनल फोर्स कुठं लागलेलं तर, ठीक आहे. आता आपण बघणार आहे दोन प्रकारची वस्तू. चला याचं पण आपण एक अजून एक डायग्राम काढून घेऊ. जर ही माझी काय, ही माझी काय प्लेन सरफेस आहे, हे काय माझं प्लेन सरफेस आहे. याच्यावर काय माझी ऑब्जेक्ट आहे, हे काय याच्यावर काय ऑब्जेक्ट आहे. वरच्या साईडला याच्या परपेंडिक्युलर टू द सरफेस काय लागणार आहे? नॉर्मल लागणार आहे. कालच्या डाऊन डायरेक्शनला काय लागणार आहे? एम जी लागणार आहे. मोशन जर सपोज आता या डायरेक्शनला, आता मोशन माझं काय? या डायरेक्शनला आहे, ठीक आहे. याच्या मोशन आता कुठं होता? या डायरेक्शनला. आता मोशन कोणत्या झालं? त्या डायरेक्शनला. तर फ्रिक्शनल फोर्स कुठला आहे? त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. काय म्हटलं? कारण की ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द अपोजिट टू इट्स मोशन. मोशनच्या अपोजिट म्हणजे फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला लागणार, ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स कुठं लागतो? जेव्हा दोन बॉडींचा कॉन्टॅक्ट होतो तिथं. मग हा काय झाला? एफ एस, ठीक आहे. मग तुम्ही कसं म्हणू शकतात? आणि सर्क्युलर जर मोशन करत असेल तर एम यू स्क्वेअर अपॉन आर आहे. ऑदरवाईज तिथे काय राहील? झिरो राहील. आणि आपण ऑलवेज कोणतं घेतो? एफ एस झाला. आणि आपण कोणतं घेतो? ऑलवेज सेंट्रीफ्युगल फोर्स घेतो, ठीक आहे. चल
काय म्हणणार तुम्ही, एन इज इक्वल काढणार एम जे, एन इज इक्वल काढणार तुम्ही एम जे, कारण की अपवर्ड एन एन का डाऊनवर्ड काय एम जे. या साईडला जर बघितलं एफ एस प्लस काय सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, ॲडिशन का केले, कारण की दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे या डायरेक्शनला जेवढे फोर्स असतील त्यांचे काय करतो आपण ॲडिशन करतो, म्हणून एफ एस प्लस सी एफ इज इक्वल टू काय झिरो. मग आपल्याला माहिती आहे एफ एसचा फॉर्म्युला काय म्यू इंटू एन प्लस सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय एम यू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय झिरो. आणि आपण एन इज इक्वल काय टाकू शकतो एम जी, म्हणजे काय म्यू इज इक्वल टू काय एम जी प्लस एम यू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय झिरो. हे केसेस कशासाठी झाले, फॉर ए मोशन फॉर ए प्लेन सर्फेससाठी. कोणासाठी झाले, मोशन होत असेल आणि ते कुठं आलं तुमचा प्लेन सर्फेसवर असेल तर. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्क्लाइन सर्फेसवर मोशन बघणार आहोत.